नमस्कार, मी नागेश गिरे आपलं स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बुट्टीबुरीच्या स्मशान भूमीमध्ये, म्हणजे मोक्षधाम. आता मागच्या वेळेस आपण एक इंटरव्ह्यू घेतला होता आपल्यासोबत, स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनचे मेंबर्स, अध्यक्ष आणि सर्व काही जण होते, आणि आपण त्यावेळेची पूर्वस्थिती, त्यानंतर आपण ज्यावेळेस आलो एक म्हणजे अर्धवट काम, मध्यस्थी काम झालेलं होतं, पण आज आपण म्हणजे एक पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत, जो शेवटचा कामाचा टप्पा आहे. मी यासाठी म्हणता कारण की आपण त्याच टीनाखाली त्याच टप्पाखाली जो एक सभामंडप इथे या लोकांनी उभारला त्या मंडपाखाली बसून आज त्यांची मुलाखत घेत आहोत. आपल्यासोबत आहे स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष गौरवभाऊ हजारे. भाऊ, आपलं पुन्हा एकदा स्टार अपेक्स न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम स्टार अपेक्स सिटी न्यूज आपले मी धन्यवाद देईल की आपण या कामाचे दुसऱ्यांदा दखल घेतली आणि स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनतर्फे लोकवर्गणीने जे हे काम होऊन राहिलं आहे या कामाची दखल घेऊन आपण या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. आता जे माझा एक असा प्रश्न तुम्हाला एक होता की आता जे आपण म्हटलं ते मागच्या वेळेस की 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि ते आता मला वाटते 10-15 दिवसाचं काम बाकी आहे. फक्त शेवट 10-15% काम शिल्लक राहिलेलं आहे. काम एकूण 450 ते 500 फीट वॉल कंपाऊंड झालेलं आहे. इथे आपण पाहू शकता, दाखवू शकता. इथे मुख्यद्वारचं कामही पूर्ण झालेलं आहे. मूर्तीचा ऑर्डर दिलेला आहे आम्ही. 8-15 दिवसात मूर्ती, शिवमूर्तीची स्थापना इथे होईल. त्यानंतर बसण्याचे 11 शेड इथे बनवण्यात आलेले आहे. ज्या लोकांकडून ते देण्यात आले त्या लोकांचे त्यांच्यावर नावं वगैरे राहतील. आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहो हा शेड बुट्टीबुरीच्या राजाकडून देण्यात आलेला आहे, शोकसभा मंडप. आणि अशाच प्रकारे खूपशा लोकांची इथे देणगी आहे. कमीत कमी बुट्टीबुरीतल्या जास्तीत जास्त लोकांनी इथे आपले योगदान दिलं. आणि शेवटचं जे काम आमच्या शिल्लक राहिलेलं आहे आता त्याला जास्तीत जास्त 8 दिवस लागेल. आणि 8 दिवसात आम्ही हे सर्व काम कम्प्लीट करून ग्रामपंचायतने, आता ग्रामपंचायत राहिली नाही, बुट्टीबुरी नगर परिषद झालेली आहे. त्याबद्दलसुद्धा मी प्रशासनाचे धन्यवाद देईल की बुट्टीबुरीला नगर परिषदचा दर्जा मिळाला आणि आम्ही हे सर्व काम 8 ते 15 दिवसात कम्प्लीट करून बुट्टीबुरी नगर परिषदला हँडओव्हर करू. आपल्यासोबत स्वराज्य शक्तीचे सदस्य गौरवभाऊ आपल्यासोबत, आपण त्यांना एक गौरवभाऊ तुमचं एक शारापेक्स न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. एक आपल्याला एक कॉमन प्रश्न असा की प्रशासनाला मागच्या वेळेस काही मदत केली नव्हती आणि करणार होती अशी आश्वासन दिली होती, तर आता प्रशासनाची काय, तुमच्या कामाबद्दल प्रशासनानं काय दखल घेतली? मी आपल्याला सांगू इच्छितो की हा जो मोक्षधामचं जे कार्य आहे ते अनेक वर्षापासून तसंच रखडलेलं अवस्थेत होतं आणि जे कोणी सत्तेत होते त्यांनी आजपर्यंत दखल काही घेतली नाही या कामाची. आणि मागच्या वर्षी 2017 26 डिसेंबरला आम्ही स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनची ओपनिंग केली आणि पहिलं काम आम्ही हातात घेतलं की सगळ्यात अगोदर सुधारायचं आहे तर ते म्हणजे मोक्षधाम, कारण की या मोक्षधामाकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, काही नाही काही नाही. आणि आम्हाला गावातल्या तमाम लोकांचं आणि प्रतिष्ठित नागरिकांचं पण आम्हाला सहभाग मिळाला की सगळ्यांनी जे आपल्या हिशोबाने जे काही मदत करायची ते त्यांनी आपल्या हिशोबाने मदत केली. आणि या जागेला तुम्ही पाहू शकता, अगोदर तुम्ही जे रूप दाखवलं होतं तुमच्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि आता तुम्ही जे दाखवाल त्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. आणि आता म्हणजे माहिती अशी मिळाली आहे की प्रशासनाने आम्हाला म्हणजे या कामासाठी काही निधी प्राप्त करून दिलेली आहे. पण तुम्ही बघू शकता की आता पण आमचं जवळपास 8 ते 10 लाखाच्या जवळपास आमचं काम आम्ही केलेलं आहे, लोकवर्गणीतून केलेलं आहे. पण तरी आता याच्यामध्ये अजून काही जर प्रशासन अजून जर काही करत असेल तर आम्हाला त्याच्यावाला म्हणजे आम्हाला आनंदच आहे की त्याचं चांगलं काम होत आहे बा. म्हणून पूर्वी पण होऊ शकत होतं पण आता निष्काळजीपणा हा देर आहे दुरुस्त आहे म्हणता येईल आपल्याला. पण जे काही स्वराज्य जनशक्ती फाउंडेशनच्या थ्रू जे काही काम झालेलं आहे ते काम सगळ्या बुट्टीबुरीवासियांच्या समोर आहेच आणि याच्यानंतर जे काही प्रशासनाला करायचं आहे आता ते करतीलच. पण आता हे जे काही काम आहे हे मी तुमचासुद्धा धन्यवाद करतो की तुम्ही आता सेकंड टाइम पुन्हा हे कव्हरेज दाखवलेलं आहे. अगोदरचं काम पण तुम्ही दाखवलेलं आणि आता पण तुम्ही जे काम दाखवलेलं आहे आता 1-8 दिवसामध्ये जे काही काम होईल ते तुम्ही दाखवल्यानंतर सगळ्या बुट्टीबुरीवासियांना निश्चितच या फाउंडेशनवर गर्व होईल की इतकं छान काम केलं आहे. आणि साधारण आम्ही सगळ्या बुट्टीबुरीवासियांना सोबत घेऊन जे काही हो, कोणी 500 म्हणा कोणी 1000 म्हणा की ज्यांच्या शक्तीच्या हिशोबाने जे काही आपापलं जे जे करायचं होतं, मदत करायची होती ते करून आज इतकं मोठं साम्राज्य आम्ही उभं केलेलंच. तर गौरवभाऊ, हे नक्कीच लोकांच्या श्रमदानातून आणि आर्थिक धनातून जे दान झालेलं आहे याच्यातून जे आज हा विकास झालेला आहे याच्यामध्ये आपण बुट्टीबुरीवासियांना काय म्हणू इच्छितो? बुट्टीबुरीवासियांकडून अपेक्षेपेक्षा खूप जास्त
सहयोग या कामासाठी भेटला. मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण पहिल्यांदा आपण आमच्या याच्यासाठी आले होते की मला अपेक्षाही नव्हती की आम्ही एवढं मोठं काम इथे करून दाखवू म्हणून. परंतु बुट्टीबोरीच्या जनतेकडून जे आम्हाला सहयोग मिळालं आणि कुठेतरी असं झालं का आज 10 लाखाचं सरासरी काम इथे झालेलं आहे आणि होणार, तर एवढं मोठं काम करण्याची शक्ती आमच्यामध्येही नव्हती. परंतु जे बुट्टीबोरीच्या जनतेने आम्हाला सहकार्य केलं आणि योगदान दिलं तिथूनच आम्हाला हे सर्व भेटलं आणि आम्ही आज एवढं मोठं हे उभं करू शकलो इथे. प्रशासनाबद्दल काय बोलतो? प्रशासनाबद्दल बोलायचं तर खूप रस्तं, परंतु काय आम्हाला प्रशासनाबद्दल काही हेवादेवा नाही. कारण का प्रशासनाचं काम प्रशासन करतं, परंतु आता माहितीच आलं आहे की काही इथे शोकसभा मंडप आणि वॉल कंपाऊंडसाठी सरासरी काही 20 लाख रुपये सँक्शन झालेले आहे, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत झालं. आणि खूप चांगली गोष्ट आहे की प्रशासनाने इथे 20 लाखाचा फंड हे केला आहे म्हणून. आणि जे काम आता झालेलं आहे आणि उर्वरित जर काही काम इथे शिल्लक दिसत असेल प्रशासनाला तर त्यांनी ते करावं आणि अजून किती चांगलं आपण मोक्षधामाला करू शकतो याबद्दल त्यांनी दखल घ्यावी. आणि हे जे काम इथे झालेलं आहे याच्यावर भविष्यात सुद्धा लक्ष ठेवून या कामाला असंच ठेवण्यात यावं याचीसुद्धा मी त्यांना अपील करतो की असं नाही का काम करून सोडून दिलं आणि 2-4 वर्षानंतर पूर्वस्थिती जशी होती तशी इथे झाली, तर कुठंतरी लोकांच्या जनतेचा जो पैसा इथे लागलेला आहे तो कुठंतरी मातीमोल होऊ नये बा याची शासनाने दखल घ्यावी. ही तुमची शासनाला एक अपील आहे. आणि यानंतर आम्ही 8-10 दिवसात प्रशासनाला हे हँडओव्हर करणार आहोत, त्याच्यानंतर याची देखरेखची जबाबदारी त्यांना आहे. चला धन्यवाद गौरव भाऊ. आणि दोन्ही गौरव भाऊ असल्यामुळे आता मी एकच गौरव म्हणतो. आणि खरंच या ज्या लोकांनी स्वतःच्या एक यांनी तर श्रमदान दिलं आणि लोकांनी जे आर्थिक मदत केली, पण आर्थिक मदत करून बी काही होत नसते, शेवटी करायला लागते ते श्रम म्हणजे श्रमदान. श्रमदान करणारा हा कधी मोठा असते. यांनी ते श्रमदान केलं आणि एक पूर्वीची स्थिती आपण मागच्या एपिसोडला बघितली होती की अक्षरशः इथे बसायचीही जागा नव्हती, इथे उभे राहू शकत नव्हतं कारण की प्रत्येक जागी काठी झाडे पडलेली होती. पण आज हे सर्व काही एक सुंदर रूप जे सुंदरीकरणाचा जो खरा अर्थ आहे तो या लोकांनी दाखवलेला आहे. आणि माझी बी स्टार अपिक्स न्यूजकडून प्रशासनाला एकच विनंती राहील की प्रशासनाने हे आपल्या हद्दीत घेतल्यानंतर कम से कम सरकारी अवस्था जे असते इमारतीची तशी अवस्था न करता जे सुंदरीकरण खरंच केलं गेलं आणि ज्यासाठी केलं गेलं ते जपावे. धन्यवाद.